बिर्ला मिलमध्ये आग लागून आज 10 दिवस पूर्ण झालेले आहेत. या 10 दिवसात बरंच काही घडलं आहे आणि आणखी काही घडणं बाकी आहे. पण एकूणच या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय काय झालं याचा लेखाजोखा आणि यंत्रणांपुढची आव्हानं यावर पाहूयात एक रिपोर्ट. 14 लोकांचा बळी घेऊन कमला मिलची आग विझली तरी या आगीने निर्माण केलेले अनेक प्रश्न आजही धुमसत आहेत. मोजो बिरिस्टो आणि वन अबव रेस्टॉरंटला आग लागल्यानंतर गेल्या 10 दिवसात बरंच काही घडलं. कमला मिल आगी प्रकरणी महापालिकेचे 5 अधिकारी निलंबित झाले तर सहाय्यक आयुक्तांची तात्काळ बदली करण्यात आली. कमला मिल आग प्रकरणाची चौकशी अतिरिक्त आयुक्तांकडे देण्यात आली. हायकोर्टाच्या न्यायाधीशांकडून या आगीची चौकशी व्हावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. 30 डिसेंबर ते 1 जानेवारी या 3 दिवसात मुंबईतल्या 1373 हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 722 हॉटेल्सच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यात आला. वन अबाऊ रेस्टॉरंट पबचे मालक कृपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजित मानकर यांच्यावर FIR दाखल करण्यात आला आहे. पण तिघेही फरार आहेत. तिघांचीही माहिती देणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. कमला मिलचे मालक रमेश गोवानी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मोजो पबचे सहमालक युग पाठक याला 6 जानेवारीला अटक झाली आहे. त्याला 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. हुक्क्यासाठी पेटवलेल्या कोळशामुळे आग लागल्याचा अग्निशमन दलाचा अहवाल आहे. आगीच्या संभाव्य घटना टाळण्यासाठी 8 जानेवारीपासून 34 अग्निसुरक्षा अंमलबजावणी कक्ष कार्यरत झालेत. कमला मिलच्या आगीने अनेक यंत्रणांना झोपेतून जाग केलं. कारवाईला धडाक्याने सुरुवात झाली असली तरी अजूनही बरीच आव्हानं आहेत. कमला मिल आग दुर्घटनेतील दोषींविरोधात भक्कम पुरावे गोळा करून त्यांना अधिकाधिक शिक्षा कशी होईल हे मुंबई पोलिसांपुढे एक आव्हान आहे, ज्यामुळे इतरांना या प्रकरणातून धडा मिळेल. महापालिकेने सुरुवातीला 3 दिवसात धडाक्यात कारवाई केली, पण हीच कारवाई पुढेही कुणाचाही मुलाहिजा न ठेवता सुरू राहायला हवी. त्याचबरोबर जिथे कारवाई केली तिथे ती हॉटेल्स पुन्हा उभी राहत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल. आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी अग्निरोधक यंत्रणा उपयोगी पडेलही, पण आग लागूच नये याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. अग्निसुरक्षा कक्ष नव्याने सुरू केला असला तरी भ्रष्टाचाराचे नवे साधन बनता कामा नये याची दक्षताही घ्यायला हवी. आतापर्यंत महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशन अँड लाईफ सेफ्टी मेजर ऍक्ट 2006 केवळ दफ्तरी असलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीची वेळ आली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.